उपस्थित मान्यवरांना विनंती करते पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली विनय भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन तसेच दीप प्रज्वलन करून या समारंभाचा शुभारंभ झाला. प्रतिमेचे पूजन होत आहे. मराठी समाज सुधारक शिक्षण प्रसारक रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना वंदन करूया. प्रतिमेचे पूजन होत आहे. तसेच रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या देखील प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे. यानंतर विषमतेचा अंधार दूर करूया, मना मनात दीप पेटवूया, करू मी दीप प्रज्वलन, तेज कार्यक्रमाचे वाढवूया, तेज कार्यक्रमाचे वाढवूया. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर दिनेश वाघुंबरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करावा. स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर व्याख्यानमाला त्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे शिवाजी विद्यापीठाचे सलग्न महाविद्यालयाशी संबंधित जे विविध उपक्रम होत असतात त्या उपक्रमांच्या अंतर्गत अशा व्याख्यानमाला दरवर्षी होतात. साधारणतः 15 पेक्षा अधिक व्याख्यानमाला त्या विद्यापीठ संलग्नित असणाऱ्या विविध महाविद्यालयांमध्ये प्रतिवर्षी होतात. आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा काही वर्षांपूर्वी ज्ञानविस्तार व्याख्यानमाला आणि कैलासवाडी पीबी साळुंखे व्याख्यानमाला अशा 2 व्याख्यानमालांचं आपण आयोजन केलेलं होतं. त्यावेळेस डॉक्टर उमा कुलकर्णी या प्रसिद्ध अनुवादिका आणि डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांना आपण निमंत्रित केलं. जे पूर्वीचे संबंधित प्राध्यापक असतील त्यांना हे माहिती असेल कदाचित की अशा व्याख्यानमाला आपण घेतो. यावर्षी सुद्धा माननीय प्राचार्यांच्या सूचनेनुसार आपण विद्यापीठामध्ये अशा व्याख्यानमालांचा प्रस्ताव दिलेला होता. जवळपास 6 व्याख्यानमालांचा आपण प्रस्ताव दिलेला होता आणि महाविद्यालयाचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे, 60वं वर्ष चालू आहे महाविद्यालय. त्या निमित्ताने
आपल्या महाविद्यालयामध्ये जास्तीत जास्त व्याख्यान मला मिळाव्यात असा आग्रही आपण केला होता. परंतु शिवाजी विद्यापीठानं आपल्याला यावेळेस स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर व्याख्यानमालेचं आयोजन करण्याचं सुचवलं आणि त्या सूचनेचा आपण मान देऊन आज आपण ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे. स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या संदर्भात जर आपण बघितलं थोडासा तपशील त्यांचा जर बघितला तर 1901 ते 1974 असा त्यांचा कालखंड आपल्याला असलेला दिसून येतो. आणि स्वातंत्र्याच्या एकंदर असणाऱ्या स्वातंत्र्याच्या विविध असणाऱ्या चळवळींमध्ये त्यांनी आपला सहभाग हा यशस्वीपणे नोंदवलेला आहे. ही व्याख्यानमाला ज्यांच्या सहाय्यक निधीतून चालवली जाते किंवा विद्यापीठाकडे ज्यांनी काही रक्कम ठेवलेली त्याचं व्याज जे आहे ते प्राचार्य थोरात साहेब यांनाही आपण निमंत्रण दिलेलं होतं पण काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नसते. परंतु अशा असणाऱ्या मान्यवरांचं देखील आपण स्वागत केलं पाहिजे किंवा त्यांचे आभार मानले पाहिजे की विद्यापीठाकडे असा त्यांनी एक निधी ठेवलेला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या व्याख्यानमाला करण्यास प्रोत्साहन दिलेलं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख वक्ते आहेत प्रोफेसर मित्र डॉक्टर नंदकुमार मोरे यांचा परिचय मी अत्यंत थोडक्यामध्ये देतोय. सध्या ते मराठी अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत आहे. त्यांचं औपचारिक शिक्षण बी ए एम ए जे आहे ते साधारण 1999 ते 2001 पर्यंत झालेलं आहे. त्यानंतर 2002 पासून ते अगोदर एका कोल्हापूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयामध्ये गडिंग्लज या ठिकाणी ते कार्यरत होते आणि कालांतराने शासकीय विज्ञान महाविद्यालय नागपूर या ठिकाणी आणि त्यानंतर कोल्हापूरच्या मराठी विभागामध्ये ते कार्यरत. साधारणतः 20 ते 22 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे. 20 वर्ष त्यांची सेवा झालेली आहे आणि आज ते प्रोफेसर या पदावर आणि विभाग प्रमुख या पदावरती कार्यरत आहे. तसं पाहिजे विविध अभ्यासक्रम जे असतात जे तुम्ही आम्ही शिकतो आम्ही शिकवतो आणि तुम्ही शिकतात विविध अभ्यास मंडळांच्या असणाऱ्या मंडळांमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा असा काय म्हणायला काही हरकत नाही. नुकतंच आता मग बोलणं झालं सर म्हणत होते की शिवाजी विद्यापीठात आपलं जे क्लस्टर युनिव्हर्सिटी झाले त्या क्लस्टर युनिव्हर्सिटीमध्ये देखील त्यांचा मुलाचा सहभाग आहे. त्यांच्या बीओएस वर तो ते कार्यरत आहे विद्यापीठाच्या शिवाय शाळांत अभ्यासक्रम जे असतात शालेय अभ्यासक्रम जे असतात त्या शालेय अभ्यासक्रमाच्या देखील काही वर्गांचे जे अभ्यासक्रम असतात मराठी सदस्य म्हणून काम केलेलं आहे. शिवाय 4 ते 5 संदर्भ ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. अनेक मासिकांमध्ये त्यांचे लेख आलेले आहेत. नियतकालिकांमध्ये लेख आलेले आहेत. त्यामुळे या असणाऱ्या औचित्य साधून आपल्या महाविद्यालयामध्ये त्यांनी यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा अशी आग्रह भूमिका मी आणि मी साहेबांपुढे मांडली आणि साहेबांनी त्यांना संमती दिली की आपण यांना या निमित्ताने आपण बोलूया. खरं म्हणजे काही दिवसापूर्वीच जयसिंगपूरला एक व्याख्यान आणि तिथं सरांनी ज्या पोट तिडकीने एनएपीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांशी संबंधित शिक्षकांशी संबंधित किंवा बदलत्या अभ्यासक्रमाशी संबंधित जे काही सांगितलं असेल ते सांगितल्यानंतर असं वाटलं की आपण सरांनाच ठरवूया आणि आणूया आणि हे निमित्त होतं. या निमित्ताने सर आपल्याशी आता तासभर संवाद साधणार आहेत. मी सरांचं माननीय अध्यक्ष मोरे साहेब यांचं त्यांच्या बरोबर आलेले सहकारी मेटकरी सर आहेत त्यांचं उपप्राचार्य आपले देवकते सर आहेत त्यांचं आणि उपस्थित सर्व प्राध्यापक मित्र सहकारी बंधू भगिनी आणि आपण विद्यार्थी या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहे पाहुण्यांच्या स्वागत करते की त्यांनी रघुराज मेटकरी सरांचे देखील स्वागत करावे. रघुराज मेटकरींना सांगू शकतात पण आपल्याला नाही.
रघुराज मिटकर याद घेऊ काय स्वागत व्हायला तुमचं. धन्यवाद. त्यानंतर मी देवपाटील सरांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मोरे साहेब यांचे स्वागत करावे. त्यांचं ते मंडळ रजिस्ट्रेशन आहे ना, त्यांना पण कार्यक्रम दाखवा लागतात ना, त्याशिवाय ते हे मिळत नसत. मी बाबूंबरे सरांना विनंती करते की त्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री व्ही टी देवकाते सर यांचे स्वागत करावे. कॉलेजवर गेलो नसतो आपण अगोदर थोडा वेळ काढून ठीक आहे. एक व्हिजिट झाली असते त्यांच्या अगोदर गेली असते की डॉक्टर मोरे साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी त्याच्यामुळेच त्यांनी वगैरे सांगितलं नसेल, त्याच्यासाठीच म्हणून सांगितलं नसेल आपण त्यांना बोलवेल वगैरे म्हणून. कशी ना सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण होईल आपल्याला, स्वार्थीपणा दिसतो आणि मग ते कार्यक्षम झालेत का स्वार्थी झालेत काहीच कळे ना झालं. सर्वांना नमस्कार. स्वातंत्र्यवीर आता बघा मी दोघं ठेवले ना पार्टिसिपंट आहे सगळं दोघांचंच नाव सुनीता चौकले प्रिन्सिपल प्राचार्य राजेंद्र मोरे सर मराठी विभागाचे प्रमुख बाघुमरे सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य देवकाते सर त्याचबरोबर या महाविद्यालयातील विविध विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र शिवाजी विद्यापीठाच्या आजच्या या व्याख्यानमालेमध्ये मी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देखील आपणा सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. आणि या व्याख्यानमालेत आपण एका गंभीर विषयावरती बोलणार आहोत. खर तर आज केमिस्ट्रीला एकूण सामाजिक स्थिती लीड कॉलेजच्या अंतर्गत प्रस्ताव करायचे दिसते एक आणि असते एक अशा विचित्र अवस्थेत आपण चाललेलो आहोत. आणि गेल्या वेळेस सांगितलं होतं पुढच्या वेळेस काळात थोडस जगण्याचं भान यावं देऊन झालं केमिस्ट्री अशा अनुषंगानं मी सरांना म्हटलो की कोणता विषय ठेवायचा तर समाजच जीवनाचं भान विसरतोय की काय अशी एकूण स्थिती आज तयार झालेली आहे. आणि समाज म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपणच सर्वजण आहोत. म्हणजे तुम्ही जरी स्वतःला बळवंत महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणून घेत असला तरी तुम्ही समाजाचे घटक आहात आणि आपण सर्वांनी मिळून समाज तयार होतो. या महाविद्यालयात आपण एका विशिष्ट हेतून उद्देशानं एकत्र येतो. त्याचा अर्थ आपण एका समाजाचे घटक आहोत आणि या समाजाला आज खर तर ही महाविद्यालय ह्या मोठ्या मोठ्या संस्था दिशा देण्यासाठी संस्कार करण्यासाठी उभा करण्यात आलेली आहे. पण अलीकडे 2 वर्षापूर्वी आपण सर्वांच्या वरती आलेलं कोरोनाचं संकट त्यातून आपण अजून सावरलेलो नाही आहोत अशी स्थिती आजूबाजूला बघितल्यानंतर लक्षात येते. म्हणजे विद्यापीठाचे अभ्यासक्रम या सगळ्या प्रक्रियेत वेळेत पूर्ण झाले नाही, वेळेत परीक्षा घेता आल्या नाही, परीक्षा घेण्यात अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या, थोडीशी घडी विस्कटली जशी अनेकांच्या घरातली घडी विस्कटली म्हणजे कोणाच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे रोजगार संपले, व्यवसाय बुडाले. तसं महाविद्यालयामध्ये देखील ही घडी अजून सुरळीत व्हायला मला वाटतं काही काळ जाईल. वर्गात रुळावलेली उपस्थिती म्हणजे उपस्थितीचा फार गंभीर प्रश्न या 2 वर्षात तयार झालेला आहे. शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, नोकरी व्यवसाय संदर्भाच्या धारणा बदललेल्या आहेत.
आणि एकूण ह्या सगळ्या अशा प्रतिकूल काळात आपल्याला जर जगण्याचं जीवनाचं भान नाही आलं तर आपली पुढे चालून मोठी फसगत होऊ शकते, होऊ शकेल असा एक संकटाचा काळ आपल्या समोर आहे. आणि म्हणून माझ्या समोर जेवढे म्हणून काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना काही एक भान यावं, काही एक कल्पना यावी या जगण्याची, या दृष्टिकोनातून मी काही मुद्दे तुमच्या समोर मांडणार आहे. खरं तर बागुंबरे सरांनी तासभर मी बोलणार आहे म्हणताना चार पाच पोर उठून गेली. म्हणजे अलीकडच्या काळात ही देखील एक मोठी समस्या तयार झालेली आहे की ऐकण्याची जी काही क्षमता आहे मुलांची ही रोडावलेली आहे, संपलेली आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. म्हणजे आपण रुडारताना घरात असतो पण आपण स्वतःलाच विचारायचं की आपण घरात की आजचा काळ हा कसा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर संकट घेऊन उभा आहे हे थोडस मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा कोणी शिक्षक म्हणून मोठा वक्ता म्हणून तुम्ही मला ऐकू नका, पण आपला मित्र म्हणून, भाऊ म्हणून त्याकडे थोडस लक्ष द्या की आपण आज घरात असतो, गावात असतो, मग घरी गावी आपलं काय चाललेलं आहे, आज आपल्या आजूबाजूच्या लोकांचं काय चाललेलं आहे याकडे विद्यार्थी म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि त्यातून म्हणजे केवळ वर्गातच शिकायला मिळतं असं नाही, शिकायला तर सगळं जग पडलेलं आहे. जसं वर्गातले शिक्षक आपल्याला शिकवत असतात, आपल्याला नेमून दिलेली पुस्तकं काही शिकवत असतात, तसं आपल्या आजूबाजूचा निसर्ग, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, आपल्या आजूबाजूची माणसं, मग ती लहान मोठे कोणी असू दे, ही सगळी जण शिकवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून आपण थोडस डोळे उघडे ठेवून आपल्या आजूबाजूकडे सतत बघत राहिलं पाहिजे. म्हणजे गाव, आपलं घर, गाव, मग आपला जिल्हा, मग आपला राज्य, आपला देश, सर्वत्र काय चाललंय आज. हा लक्ष तर आपले एकूण बरं चाललेले नाही हे लाईट वरण पण आपल्या लक्षात आलं असेल की अनेक व्यवस्था, अनेक यंत्रणा हतबल झालेल्या आहेत आणि अशा काळात आपण जगतो. अनेक क्षेत्रामध्ये आगोरी अशी स्पर्धा सुरू झालेली आहे, पण ही स्पर्धा कुणाशी आहे, ती किती टोकाला न्यायला हवी. आपण विद्यार्थी आहोत आणि मग विद्यार्थी म्हणून अपरिहार्य कारणाने आपल्याला स्पर्धेत उतरावं लागतं. आपल्याला भविष्यात नोकरी करायची आहे, उपजीविका चालवायची आहे, आपलं कुटुंब, आपला संसार उभा करायचा आहे, आपल्याला घर उभा करायचं आहे. तर त्या मुलीने जायचं असेल तर जाऊ देत सर, जायचं असेल तर जाऊ देत. जाऊ दे Thank you.
माझं मला असं एक प्रॉब्लेम आहे, म्हणजे समोर असं हल्लं की थांबत माझं. ठीक आहे, आपण आपला विषय पुढे घेऊया की आपण विद्यार्थी आहोत, कोणाचा भाऊ आहोत, कोणाची तरी बहीण आहोत, कोणाचा तरी मुलगा आहोत. ही नाती आपण विद्यार्थी आहोत म्हणजे आपले शिक्षक आहेत, आपले महाविद्यालय, आपली शाळा आहे, या सगळ्या गोष्टींशी आपण अनेक पद्धतीने बांधले गेलेलो असतो. आणि या सगळ्यांच्या काही ना काही अपेक्षा असतात, लक्षात घ्या, तुमच्याकडून काही ना काही अपेक्षा असतात. मुलगा म्हणून आई वडिलांच्या अपेक्षा असतात, विद्यार्थी म्हणून आमच्या शिक्षकांच्या अपेक्षा असतात. तुम्ही अनेक नात्यांमध्ये असता, मग प्रत्येक नात्याचे काही बंद असतात, त्या नात्यांच्या काही मागण्या असतात तुमच्याकडनं, आणि ह्या सगळ्याचा दाब आपल्या जगण्यावरती येत असतो. पण अलीकडची मुलं, आता लक्षात घ्या, आता मी तुमच्या संदर्भात बोलतो आहोत, की अलीकडची मुलं या कशाचाच दाब घेण्याशी झालेले आहेत. ना त्यांना नात्याचं काही पडलेलं आहे, ना त्यांना आपल्या घराचं काही पडलेलं आहे. आजची विद्यार्थी संख्या वर्गावर्गातली ही एकतर रोडावते आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मुलांची संख्या झपाट्यानं कमी होते आहे. वर्गात उपस्थित राहणाऱ्या मुलांची संख्या इतकी कमी कमी होत चाललेली आहे. मग एक प्रश्न पडतो की ही मुलं करतायत काय. मुलं तर आहेत, मुलीं इतकी मुलं पण आहेत, गावात आहेत, घरात आहेत, पण मग ही करायलेत काय. तर ही गावागावात काही ठिकाणी अड्डे करून बसलेले असतात, मग ती पाण्याचे टपरे असतात, कुठं गावातले चौक असतात, आणि तिथं त्यांचे बोलण्याचे विषय अतिशय थिल्लर, काहीतरी व्हॉट्सअपवरचे, फेसबुकवरचे, माध्यमांवरचे असे असतात. आणि त्यांना खरं तर या वयात, आपलं हे वय आहे, हे खऱ्या अर्थानं काम करण्याचं वय आहे, शिकण्याचं वय आहे, काहीतरी करून दाखवण्याचं वय आहे. आणि अशा काळात आपण आपली वेळ, जी सगळ्यात मौल्यवान आहे, म्हणजे जीवनात सगळ्या गोष्टी परत मिळता येतात, एकच गोष्ट परत मिळत नाही, ती म्हणजे आपलं आयुष्य, आपली वेळ. गेलेली वेळ कधीही परत येत नसते, आणि अशी मौल्यवान वेळ आपण काय करतो आहोत, वाया घालवतो आहोत. आणि याचा कुठेतरी गंभीरपणे विचार मुलांनी करावा, समाजानं करावा, असा काळ येऊन ठेपलेला आहे. म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो बघा, की ज्यांच्या नावानं आपण ही आज व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे, हे स्वातंत्र्यवीर उंडाळकर एका विशिष्ट काळात देशासाठी काम करत होते, की देशाची घडी विस्कटलेली होती, देश दुसऱ्यांच्या ताब्यात गेलेला होता, तिथल्या सगळ्या त्या काळातल्या समस्या, त्या काळातले प्रश्न वेगळे होते. आणि पुन्हा स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षांनी, 75 वर्षांनी पुन्हा देश पुन्हा संकटात गेल्यासारखा दिसतोय, की देश भरकटलेला आहे, समाज भरकटलेला आहे, दिशाहीन झालेला आहे. समाजात अशा दोन दऱ्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा वर्गाच्या बाहेर पडतो, घराच्या बाहेर पडतो, तेव्हा असं वाटतं की विकास खूपच झालेला आहे. प्रत्येकाकडे गाडी आलेली आहे, प्रत्येकाकडे चांगल्या वस्तू आलेल्या आहेत, घरं मोठी मोठी बांधली गेलेली आहेत, रस्ते मोठे मोठे होत आहेत. पण ह्या सगळ्या प्रक्रियेत आपण काय काय गमावतो आहोत, आपण काय काय हरवतो आहोत, याचा देखील गंभीरपणे विचार करण्याची वेळ समाजावरती आलेली आहे. विकास नावाची जी काही गोष्ट आहे, ही विकास नावाची गोष्ट नेमकी आहे काय, हा प्रश्न कोणीच कुणाला आज विचारत नाही. तुम्ही बघा, तुमच्या गावामध्ये राजकीय सभा होतात, तुमचे नेते मंडळी विकासाची भाषा करतात, की आपल्याला गाव सुधारायचं आहे, आपल्याला देश सुधारायचा आहे, विकास करायचा आहे. पण विकास म्हणजे काय हे कुणालाच आज कळलेलं नाही. म्हणजे सरांना माहित आहे, सर इतिहासाचे प्राध्यापक आहे, की ह्या महाराष्ट्राला गड कोटांची प्रचंड मोठी समृद्धी लाभलेली आहे, प्रचंड मोठी परंपरा लाभलेली आहे, कारण इथला इतिहास देदीप्यमान आहे.
पण या इतिहासाचं भान कोणाला नाही आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपण जर लक्षात घेतलं तर मी कोल्हापूर जवळ राहतो, पन्हाळ्यावरती फिरायला जातो आम्ही, पण हा पन्हाळा कुणी बांधला, कुणी उभा केला, ह्या पन्हाळ्याचा इतिहास काय, हा 100 of 99 लोकांना माहिती नसतो. मी माझ्या गावाकडे, माझ्या गावाकडे 4-6 किल्ले आहेत, मी बऱ्याचदा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्ये देखील कार्यक्रमाला गेलेलो आहे, आणि ज्यांच्या गावात किल्ला आहे, लक्ष द्या की ज्यांच्या गावातच किल्ला आहे, त्यांना मी प्रश्न विचारतो की तुम्ही तुमच्या गावातल्या किल्ल्यावरती गेलाय का, तर 70-80% लोक म्हणतात की आम्ही जन्मल्यापासून किल्ल्यावर गेलेलो नाही. म्हणजे ही जी उदासीनता आहे, आपल्या आजूबाजूला खूप आहे पण आपण खूप उदास आहोत, आपल्याला काही करायची इच्छा नाही आहे, आपलं आपण आतून असे मुर्दे झालेलो आहोत. आणि महाराष्ट्र शासन म्हणा किंवा आपले नेते मंडळी म्हणा की या महाराष्ट्रात पर्यटन विकास करायचा आहे, म्हणते गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत सारखी वेगवेगळी भाषा वापरली जाते, पण तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही गडावरती जा, किल्ल्यावरती जा, तिथे तुम्हाला गलिच्छपणा दिसेल, तिथे तुम्हाला सगळी बजबजपुरी दिसेल, कागदाचे कपटे, प्लास्टिकच्या पिशव्या, खाद्यपदार्थांचे वेस्टेज, बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या, ह्याचं सगळं राजरोस तिथं वावर दिसेल. म्हणजे ज्या गडावरती आपला इतिहास घडलेला आहे, ज्या गडावरती जे गड आपली अस्मिता आहेत, आपल्या यशाचे, आपल्या कर्तृत्वाचे पुरावे आहेत, दाखले आहेत, अशा गडांवरती आज जे काही चित्र आहे ते भयावह आहे. मग आपण करतो आहोत काय, आपला विकास कुठं चाललेला आहे. मी सर अलीकडे जिंजीला गेलो होतो तमिळनाडूमध्ये, तुम्हाला अभिमान वाटेल की ज्या गडावरून राजाराम महाराजांनी 6 वर्ष स्वराज्याचे धुरा सांभाळली, आपली राजधानी होती 6 वर्ष, असा गड आज तमिळनाडू राज्यामध्ये आहे की जिथं तुम्हाला कागदाचा कपटा दिसणार नाही, प्लास्टिकची एक पिशवी दिसणार नाही, जिथं तुम्हाला बाटली, रिकाम्या बाटल्या पडले, घाण साचले, असं कुठेही त्या गडावरती दिसणार नाही. म्हणजे त्या गडांचं पावित्र्य, गडांचा इतिहास म्हणजे काय, आपला माणसांचा इतिहास आहे, मानवी इतिहास आहे. आपले पूर्वज काय करत होते, कसे जगत होते, काय खातपीत होते, त्यांचं जगणं काय होतं, हे समजून घ्यायला नको का? ते समजून घेतल्याशिवाय आपण पुढच्या गोष्टींचा विचार नाही करू शकत. लक्षात घ्या की कोरोना कालखंडामध्ये आम्हाला सगळ्यांना थोडी उसंती मिळाली. मी सर असं ठरवलं होतं की 1000 वर्षाचा इतिहास पाठीमागचा समजून घ्यायचा, त्यासाठी मी व्यक्तिशः काही उपक्रम केले माझ्यासाठी, त्यामध्ये विशेषतः सगळ्या रियासतीचे खंड वाचून काढले, म्हणजे मुसलमान रियासत, मराठा रियासत, ब्रिटिश रियासत. या रियासतीमध्ये केवळ राजेरजवाड्यांचा इतिहास नाही आहे, तर ह्या 1000 वर्षात सामान्य माणूस काय करत होता, काय काम करत होता, तो कसा जगण्याशी लढत होता, त्याची झुंज कशी चाललेली होती, याचे असंख्य दाखले पुरावे तुम्हाला मिळतात. साधी गोष्ट घ्या की आपण औरंगजेबची खूप गोष्टी ऐकतो की औरंगजेब दिल्लीवर नाही इथं आला, बरोबर, तो इथं 28 वर्ष झुंज देत होता आणि शेवटी पराजित झाला, इथंच मेला, मराठ्यांचं यश त्याच्यामध्ये आपण सांगत असतो. पण त्या 28 वर्षामध्ये सामान्य माणूस इथं काय करत होता, कसा जगत होता, याचा खूप खूप दाखले, खूप पुरावे ह्या सगळ्या इतिहासात आपल्याला वाचायला मिळतात. म्हणजे मिचेल मनुची सारखा एक प्रवासी आहे की जो प्रत्यक्ष मुसलमानी राजवटीमध्ये नोकरी करायचा, त्यानं प्रदीर्घ प्रवास वर्णन लिहिले, म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी तो भारताकडे आला आणि इथंच त्याचा अंत झाला. म्हणजे अख्खा आयुष्य भारतात राहिलेल्या माणसाने देखील खूप काही लिहून ठेवलेलं आहे. तो असं लिहितो की मी जेव्हा जेव्हा औरंगजेबच्या छावणीत जायचो तेव्हा उलटी न केल्याशिवाय परत नाही यायचो, म्हणजे इतकी दुर्गंधी, इतकी गलिच्छता त्या छावणीमध्ये असायची. म्हणजे बघा की आपण एकांगी इतिहास बघत असतो, सगळं काय आपल्याला दिसतं तसं नसतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे की औरंगजेबचा इतिहास आपण जसा समजतो तसा नाही आहे, माणसांची त्या काळातली अवस्था आपण समजतो तशी नाही आहे. की औरंगजेब बरोबर लाखभर सैनिक आले होते, 8-9 लाख रुपये बाजार गुंडगे आले होते, 10-11 लाख लोकांचा तो जत्था होता, मोठ्या मोठ्या छावण्या त्यांच्या उभा राहायच्या,
10 लाख लोक एकत्र राहणं ही साधी सोपी गोष्ट नाही. तुम्ही कल्पना करा, तुमचं गाव 5-10 हजार लोक वस्तीचं असतं तरी तुम्हाला तिथं कोंडमारा होतो, तरी तरी फिरायला गावाच्या बाहेर जावं असं वाटतं, नको ह्या गावात रविवारी तरी किमान बाहेर फिरून येऊ म्हणता तुम्ही. 10 लाख लोक एकत्र राहतात, तेवढीच जनावर तिथे राहतात, गाई घोडे म्हशी सगळं तिथं असतं त्यांच्या बरोबर, हत्ती आहेत उंट आहेत, माणसं रोगराईनं मरतायत, त्यांना त्यांच्या त्यांच्या विधी करायला त्यांना वेळ नाही. माणूस मेला जनावर मेलं की उचलायचं आणि फेकून द्यायचं, त्याची दुर्गंधी सगळा गलिच्छपणा, आणि त्यात जगायचं आहे माणसाने. लक्षात घ्या की 28 वर्ष खितपत पडलेली छावणी, त्या उत्तरेकडनं आलेले औरंगजेबचे सैनिक अल्लाकडे अशी दुआ करायचे की कधी औरंगजेब मरतोय आणि आम्ही उत्तरेला जातो. गावा पहिल्या प्रत्येकाला घरी जायची ओढ असते, त्यांना घरी जायचं असतं, पण घरी जात जाता येत नसतं, अडकून पडलेले असतात ते. आणि मराठे म्हणजे महाराष्ट्रीयन लोक उलटी प्रार्थना करत असतात की औरंगजेब अजून जगावा. का? तर औरंगजेबमुळे ह्यांची इकॉनॉमी चाललेली असते, त्यांच्या छावणीमध्ये मोठे मोठे बाजार भरत असतात आणि जे काय महाराष्ट्रात पिकेल ते सगळं ते विकत घेत असतात, उत्तरेकडचा पैशाचा ओघ इकडे आलेला असतो. तर असा थोडासा उलटा विचार आपण समाजाचा अभ्यास करताना, इतिहासाचा अभ्यास करताना विचारात घेतला पाहिजे. मी सात आम्ही मराठीचे प्राध्यापक आहोत, सात पाटील कुलवृत्तांत नावाची अलीकडे कादंबरी आलेली आहे, ती कादंबरी वाचताना देखील मला म्हणजे एकतर ती इतिहासाचाच भाग आहे, 700-800 वर्ष महाराष्ट्राचा एक इतिहासाचा पट त्या कादंबरीत आलेला आहे. लक्षात घ्या की अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीच्या यादवांचा पाडाव करण्यासाठी येतो. मराठ्यांचं पहिलं राज्य ते अल्लाउद्दीन खिलजी खालसा करतो, पण या काळात स्वतःच राज्य, स्वतःचा राजा, राष्ट्र जरा ह्या संकल्पना होत्या का याचा शोध घेताना मला एक जाणवलं की सर अल्लाउद्दीन खिलजी यादवांच्या पाडावासाठी आलेला आहे आणि देवगिरीपासून केवळ 7 किलोमीटर अंतरावरचा एक मेंढपाळ आपल्या मुलाला काय म्हणतो की जा तू युद्धामध्ये भाग घे. आणि कोणाच्या बाजून लढ? खिलजीच्या बाजून लढ. का? तर खिलजी लुटायला आलाय. तू जर खिलजीच्या बाजून लढलास तर आपल्याला काहीतरी मिळेल, आपल्याला काहीतरी पाहिजे आहे, लुटायचं आहे. म्हणजे केवळ देवगिरीपासून 7 किलोमीटर वरती असलेला एक शेतकरी, त्याला आपला राजा, आपलं आपली प्रजा, आपलं राज्य अशी कुठलीच भावना नव्हती. ही भावना ना पुढे शिवाजीच्या कालखंडामध्ये स्वराज्यात विकसित झालेली आहे. आणि अशा ह्या सगळ्या इतिहासाच्या वाटचालीत आपल्याला सामान्य माणूस, सामान्य जनता काय करत होती, कसा विचार करत होती, कसं जगत होती याचा सतत विचार करत राहावा लागतो. आजही इकडे खूप श्रीमंती आहे, आधुनिकीकरणानं जागतिकीकरणानंतर जग आपलं झपाट्यानं बदलत आहे, आपल्याकडे अनेक वस्तूंची रेलचेल झालेली आहे, आपण मॉल संस्कृतीत पदार्पण केलेलं आहे, आपण मॉलमध्ये जाऊन इतक्या वस्तू सगळ्या खरेदी करत असतो. हे जग एकीकडे आहे आणि एकीकडे असंही जग आहे की स्वस्त किंवा रास्त धान्य दुकानाच्या बाहेर 150-200 लोकांच्या दररोज रांगा असतात. आजही लोक देशामध्ये उपाशी राहतात, अर्धपोटी झोपतात. म्हणजे आदिवासी किंवा अशा दुर्गम भागामध्ये कुपोषित बालकं जन्माला येतात, रोगराईनं मरतात. म्हणजे एकीकडं मोठे मोठे मल्टीनॅशनल कार्यालय उभा राहतात, मल्टी हॉस्पिटल उभा राहतात, आणि एकीकडं साध्या साध्या रोगराईनं गरिबांची मुलं मरतात, रोगराईनं गावाच्या गावाने नेसनाबूत. आज अशी चित्र विसंगत चित्र उभं राहिलेलं आहे. आणि शेतकरी शेती काय पद्धतीनं चाललेली आहे, म्हणजे जे आपलं अन्नधान्य आहे हे अन्नधान्य खरंच व्यवस्थित पिकवलं जातं का, शेतकरी कोणत्या परिस्थितीत काम करतो आहे. आज काय झालेलं आहे की प्रत्येक जण एकमेकांशी तुलना करतोय आपली, आणि यातून सामाजिक स्वास्थ्य, आपलं मानसिक स्वास्थ्य हरवून बसतोय. घरामध्ये आपल्या काय आलेलं आहे, टीव्ही आलेला आहे, टीव्हीवरचे कार्यक्रम आपण इतके बघत असतो की आपल्याला असं वाटू लागलेलं आहे की हेच खरंच जग आहे आणि आपलं हे जग म्हणजे फाटकं काहीतरी आहे. अशा प्रकारची एक भावना, न्यूनगंडाची भावना
मोठ्या प्रमाणात समाजामध्ये विकसित झालेले आहे आणि त्यातून अन्नानुकरण करणं, दुसऱ्याशी तुलना करणं, दुसऱ्याशी स्पर्धा करणं असं सगळं चाललेलं आहे. आणि ज्या गोष्टीची आपल्याला गरजच नाही, आज आजपर्यंतच्या आपल्या वाटचालीत जी गोष्ट आपल्या जगण्यात नव्हतीच अशा अनेक गोष्टी आपण मिळवण्याच्या नादाला लागलेलो आहोत आणि त्यातून आपलं स्वास्थ्य हरवतो. उदाहरणच सांगतो की शेतकऱ्याला असं वाटू लागलेलं आहे की नोकरदाराकडे जे सगळं असतं ते आपल्याकडे पण असलं पाहिजे. तसाच टीव्ही असला पाहिजे, तशीच गाडी असली पाहिजे, तसंच घर असलं पाहिजे, तसंच आपले सगळे वावर असला पाहिजे. आणि त्यातून अनेक ठिकाणचे शेतकरी मी बघतो की कर्जबाजारी होत आहेत. म्हणजे मी काय म्हणतो की शेतकऱ्यांनी किंवा सामान्य माणसांनी चांगलं जगू नये असं नाही, पण चांगल्या जगण्याच्या धारणाच बदललेल्या आहेत. म्हणजे नोकरदार माणसं आज अशा विचित्र पद्धतीने जगतायत की त्यांना देखील जगण्याचा अर्थ कळलेला नाही आणि सगळेच लोक जीवन हरवत चालले. जगणं म्हणजे काय हे न कळलेला समाज मोठ्या प्रमाणात भारतात तयार होतोय. आनंद कशात आहे ह्याचा शोध न घेणारा समाज आपल्या आजूबाजूला तयार होतोय. खर तर आनंदासाठी पैसे लागतात असं नाही, आनंदासाठी किंवा एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी केवळच अट्टहास केला पाहिजे, स्पर्धा केली पाहिजे, पैसेच मिळवले पाहिजेत असंही काही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जर नीटपणे समाजाने समजून घेतल्या तर अनेक प्रश्न, अनेक समस्या आजच्या समाजात तयार झालेल्या दिसतात. ते सुटण्याचे मार्ग ह्या सगळ्या चांगल्या विचारातून, सदसद विवेक बुद्धीनं केलेल्या विचारातून सुटू शकताय. आणि म्हणून जगण्याच्या धारणा आपण जर बदलवल्या नाही, जीवनाचे दृष्टिकोन बदलवले नाही, तर आपण पुढे चालून खूप मोठ्या गर्तेत अडकणार आहोत, खूप मोठ्या संकटात जाऊन सापडणार आहोत असं एकूण समाजाचं चित्र आहे आणि हे भयावह आहे. आणि यात विद्यार्थ्यांचा रोल खूप महत्वाचा आहे. म्हणजे विद्यार्थी, पहिली गोष्ट अशी आहे की विद्यार्थी परीक्षार्थी होत आहे. तुम्ही लक्षात घ्या, जेवढे म्हणून इथे विद्यार्थी बसलेले आहात त्यांनी लक्ष द्या की अंतिमता समाजामध्ये या स्पर्धेच्या जगामध्ये महत्व कुणाला माहित आहे का? महत्व आहे ज्ञानाला. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञान ही आजच्या काळातली सर्वोच्च शक्ती आहे. मी काय म्हणतो लक्षात घ्या, ज्ञान ही आजच्या काळातली सर्वोच्च शक्ती आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे आत्मविश्वास असतो आणि ज्याच्याकडे हे सगळं असतं तो पुढे जातो. पण आपण काय करतो आहोत की परीक्षा देण्यापुरतेच ह्या सगळ्या व्यवस्थेत येतो आहोत आणि परीक्षा देऊन जे काही मार्कलिस्ट किंवा जे काही पदवी मिळते आपल्याला ती म्हणजे ज्ञान आहे अशा प्रकारचा एक गैरसमज आपण तयार करून घेऊ लागलेलो आहोत. आपण पुस्तकांपासून दूर जात आहोत, ग्रंथालयांपासून दूर जात आहोत, शिक्षकांपासून दूर जात आहोत. ह्या धोक्याच्या घंटा आहेत. खरं तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या बरोबर सतत संवादी असले पाहिजे, पण शिक्षकांना बघून विद्यार्थी आज पळतायत. वास्तव चित्र आहे. मी शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे सांगतो की विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याशी संवादी राहिले पाहिजेत तसे विद्यार्थी राहताना दिसत नाही. याचं कारण असं की ते काही वाचतच नाही. अभ्यासक्रमाला नेमलेली पुस्तकं देखील धड वाचत नाहीत, मग त्यांना प्रश्न पडत नाहीत. ते वाचतच नसल्यामुळे त्यांच्यात कुतूहल निर्माण होत नाही. सगळ्यात महत्वाची जीवनातली गोष्ट कुठली असेल की कुतूहल तयार होणं. आजच्या तरुण पिढीला कुतूहलच तयार होत नाही. काय प्रश्न पडला की चला गुगलकडे, काय प्रश्न पडला की चला गुगलकडे. गुगलकडे जाणं काय वाईट नाही आहे, पण तुम्ही स्वतःची बुद्धी कधी वापरणार आहात ती गंजेल एक दिवस. तुम्ही प्रत्येक गोष्ट जर मोबाईलमध्ये शोधू लागलात, प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला रेडीमेड हवी असेल, तर तुमचे मेंदू कधी काम करणार आहे? तर कामच करायचं बंद होईल एक दिवस आणि तुम्ही फार मोठ्या संकटात सापडणार आहात. आणि म्हणून तुम्ही पुन्हा ग्रंथालयाकडे वळलं पाहिजे, पुन्हा पुस्तकांकडे वळलं पाहिजे, पुस्तकं वाचायला सुरुवात केली पाहिजेत. कारण अंतिमता ज्ञान नावाची गोष्ट ही स्वतःच मिळवावी लागते, स्वतः प्रयत्नपूर्वक मिळवावी लागते आणि भाषा शिकाव्या लागतात. म्हणजे आजच्या काळामध्ये एकच एक भाषा, एकच एक प्रकारचं ज्ञान, एकच एक प्रकारची चाकोरीबद्ध शिक्षण कालबाह्य झालेलं आहे. तुम्हाला एक दोन तीन भाषा आल्या पाहिजेत, येत आहेत का? तुम्ही स्वतःला विचारा. तुम्ही मला वाटतं आता 12वी झालेला आहात, BA वर्गात असाल किंवा MA वर्गात असाल मला माहित नाही, पण तुम्ही इयत्ता पहिलीपासून शिकतात. काय काय शिकतात? मराठी शिकतात, हिंदी शिकतात, इंग्रजी शिकतात. मग तुम्ही आता तुम्ही स्वतःला विचारा, मला हिंदी बोलता येतं उत्तम, मला इंग्रजी बोलता येतं उत्तम, मराठी चांगलं लिहिता येतं, हो
हो म्हणता तुम्ही, पण प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा अर्ज वगैरे करता प्राचार्यांच्याकडे, तुमच्या अर्जामध्ये 10-12 चुका असतात, तुम्हाला मीची वेलांती पहिली की दुसरी अजून लिहिता येत नाही, हिची वेलांती पहिली की दुसरी लिहिता येत नाही, आणि शब्द बीएच्या पोरांना आणि शब्द लिहिता येत नाही, मी लिहिता येत नाही, एमएच्या वर्गात गेलेल्या मुलांना लिहिता येत नाही. मग तुम्ही 10-12 वर्ष 15 वर्ष जे काय मराठी हिंदी इंग्रजी शिकत शिकत इथं आलेला आहात त्याचं करायचं काय? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा हे की आपण जे करतो आहोत ते खरंच प्रामाणिकपणे करतो आहोत का, प्रामाणिकपणे शिकतो आहोत का? विचारा, स्वतःला विचारा, मग तुमच्या लक्षात येईल की आपण खूप वेळ वाया घालवतोय. तुम्हाला आणखी काही वर्षाने म्हणजे 2-4 वर्षाने स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतःसाठी काहीतरी निर्माण करायचं आहे. तुम्ही कसं करणार? तुमच्याकडे जर काही ज्ञानच नसेल, तुमच्याकडे कोणती कौशल्यच नसतील, तुम्हाला काही येतच नसेल, तर तुम्ही अंतिमता करणार आहात काय? हा प्रश्न तुमचा तुम्हाला पडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या होत्या पण करायच्या राहिलेल्या आहेत. म्हणजे आपण वर्षानुवर्ष शिकतो आहोत पण खरंच शिकतो आहोत का, हा देखील प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा, विचारायची वेळ आलेली आहे. तर अशा महाभयानक स्थितीत आपण सगळेजण जातो आहोत, आपल्या आजूबाजूचा समाज तर आंधळा होतो आहे. म्हणजे उदाहरण सांगतो की मी परवा गावी गेलो आणि माझ्या गावातल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये मला बिस्लरीच्या बाटल्या विकायला ठेवल्या दिसल्या, की ज्या गावामध्ये झऱ्याचं पाणी पिण्याची पद्धत होती, थेट डोंगरातनं आलेलं झऱ्याचं पाणी प्यायला मिळत होतं, त्या गावात बिस्लरीच्या बाटल्या विकायला काय कारण आहे? याचा अर्थ कुठेतरी बिघडत आहे. म्हणजे आपण आपल्या गावातलं पाणी थेट ग्लासात घेऊन आज पिऊ नाही शकत, इतका अविश्वास पाण्यावरती तयार झालेला आहे. हवा स्वच्छ नाही आपल्या आजूबाजूची, मग आपल्या आजूबाजूची हवा कोणी बिघडवली, आपलं पाणी कोणी नासवलं, तर आपणच नासवलं, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण संपवलेलं आहे आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी आज वाटतात इतक्या सोप्या नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या आहेत? हवा आहे, पाणी आहे, या सुद्धा गोष्टी आपल्या आपण स्वच्छ ठेवत नाही आहोत. म्हणजे कुठलीही नदी आज पाणी प्यावी अशी राहिलेली नाही, कुठल्याही गावातली हवा स्वच्छ राहिलेली नाही. म्हणजे जबाबदार कोण? ज्या गोष्टी जगण्यासाठीच लागतात त्या देखील आपण जर स्वच्छ ठेवण्यासाठी, व्यवस्थित ठेवण्यासाठी झटत नसू, प्रामाणिकपणे प्रयत्न करत नसू, तर आपण उद्या काय करणार आहोत? उद्याच्या पिढीला म्हणजे आपलं तर सोडून द्या, उद्या आपण कुणाला काय देण्याच्या पात्रतेचे राहू की नाही, असे अनेक प्रश्न या सर्वांमधून उभा राहत आहेत. आणि म्हणून आपण आज गंभीरपणे सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. मोबाईलमुळे, इंटरनेटच्या सगळ्या ह्या जंजालामुळे आपण अनेक गोष्टी हरवत चाललेलो आहोत. तुम्हाला असं वाटू लागलेलं आहे की व्हॉट्सअपवरती पडणारे मेसेजेस म्हणजेच ज्ञान आहे, म्हणजेच इतिहास आहे, म्हणजेच सगळा अभ्यास आहे, तर नाही आहे. ती तुम्हाला किरकोळ माहिती देणाऱ्या गोष्टी आहेत. अभ्यास खरं तर खूप वेगळी गोष्ट आहे, तिकडे तुम्हाला जावं लागणार आहे. तुमच्या ह्या मोबाईलमुळे तुम्ही घरच्यांशी नीट बोलत नाही आहात. म्हणजे जिथं एकत्र बसून गप्पा मारायला हव्यात, एकमेकांच्या भावना समजून घ्यायला हव्यात, एकमेकांची विचार समजून घ्यायला हवेत, ते तुम्ही न समजता तुमचा सगळा वेळ तुम्ही मोबाईलमध्ये व्यस्त राहता. अंतिमता यातून तुम्ही नाती गमावत आहात. तुम्हाला असं वाटतं की मी माझ्या मित्रासोबत फिरतो आहे, पण तुम्ही तुमच्या मित्राबरोबर बोलत नसता, तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अडकलेला असता. तुम्हाला सारखं तिथली रिंगटोन, मेसेजची टोन सतावत असते की आता काय आलं, आता काय आलं. इकडे तुमचं लक्ष असतं, तुमचं कशात कुठल्या कामात आज लक्ष नाही आहे. तर हे जे काय आहे ना, हे सगळं फार गंभीर आहे. यातून काही काळ विद्यार्थ्यांनी जर बाहेर नाही आले तर विद्यार्थी भविष्यात काय करतील अशी शक्यता दुसरं होत चाललेली आहे. आपल्या आजूबाजूला असणारे शेतीचे प्रश्न, आपल्या आजूबाजूला जे काही प्रकल्प योजना येतात त्या संदर्भातल्या गोष्टी, आपण कशाविषयीच काय आहे नाही आहोत, प्रामाणिक नाही आहोत, किंवा कशाविषयीच गंभीरपणे घेत नाही आहोत. साधी गोष्ट घ्या की आपल्या आजूबाजूला आपले नेते मंडळी रस्ते बांधतायत, ते रस्ते खरंच चांगले आहेत का, उच्च दर्जाचे आहेत का, हे आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याच पैशातून उभा राहणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी, आपल्यासाठी उभा राहणाऱ्या सगळ्या गोष्टी
खरच योग्य आहेत का, हे कुठलाच समाजाचा कोणताच घटक आज तपासून पाहताना दिसत नाही. आणि असं वाटू लागलेलं लोकांना की आमच्या गावाकडे सिमेंटचा रस्ता झाला, आमच्या गावाकडे विमानतळ होणार आहे म्हणजे विकास होतोय, आमच्या गावाकडे कारखाने यायला लागलेत म्हणजे विकास होतोय. ऍक्च्युली हा सगळा विकास नाही आहे, ह्या सगळ्या बाह्य गोष्टी आहेत, विकास हा आतूनच होतो. माणसाचा विकास हा बाह्य गोष्टीतून होत नाहीये, विकास हा आतूनच व्हायचा असतो, व्हावा लागतो. आणि तो जर व्हायचा असेल तर तो तुम्हालाच करावा लागतो. तुमचा विकास करण्यासाठी कुणीही राजकीय नेता, देशाचा नेता, गावातला पुढारी तुमची मदत नाही करू शकत, हे समजून घेण्याचा काळ आहे. मित्रांनो लक्षात घ्या की तुम्हाला काही गोष्टी येणं, चांगला विचार करायला येणं, तुमची समज वाढलेली असणं म्हणजे विकास. तुम्हाला सदसद विवेक बुद्धी असणं, चांगलं काय वाईट काय याचा विचार करायला येणं म्हणजे विकास. तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती असणं म्हणजे विकास. म्हणजे तुम्हाला तुम्ही ज्या गावात राहतात, ज्या प्रदेशात राहतात, तो प्रदेश काय आहे, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो या महाराष्ट्राची परंपरा काय आहे, महाराष्ट्र म्हणजे कुठला देश आहे, या देशामध्ये कोण होऊन गेलेला आहे की ज्यांच्या कार्यकर्तृत्वानं आपण हे दिवस बघतो आहे, हे सगळं समजून घेणं म्हणजे विकास. तुम्हाला तुमच्या बुद्धीची चमक वेळोवेळी दुसऱ्यांना प्रत्ययाला येणं म्हणजे विकास. आणि ह्या विकासात तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला हा विकास करून घ्यायचा आहे, तरच तुम्ही उद्याचं भविष्य घडू शकणार आहात, तुम्ही उद्याचा देश घडू शकणार आहात, तुम्ही तुमचं घर सांभाळू शकणार आहात, सावरू शकणार आहात. अन्यथा सर्वत्र अंधकार आहे. आणि म्हणून जगण्याचं भान येणं, जगण्याची दृष्टी येणं ही अशा काळाची गरज आहे. आणि म्हणून मी तुमचा अतिशय जवळचा मित्र म्हणून कळवळीनं ह्या गोष्टी आज इथं सांगायला मी मुद्दाम सरांना म्हटलं की सर तुम्ही असा विषय घ्या की जेणेकरून मुलांना आपल्याला ह्या गोष्टी सांगता येतील. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं मला सांगता येतील. मला वाटतं मला काय सांगायचं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलेलं असेल. मी फार आता काय बोलत नाही, तुमची चुळबुळ वाढतेच आहे. तर या निमित्तानं हा एक विचार डोकीमध्ये घ्या की तुम्हाला केवळ पदवी घेऊन पुढे जाता येणार नाही, ज्ञान घेणं यासाठीचे हे दिवस आहेत. तुम्ही ज्ञान घेण्याच्या प्रक्रियेत या, पुस्तकांकडे, शिक्षकांकडे, ग्रंथालयाकडे चला, वाचायला लागा, समजून घ्यायला लागा, एखाद्या विषयात अधिकच काय जाणून घेता येतं का पाहायला शिका. केवळ संगणकावरती बसलं म्हणजे संगणक चालवता येतो असं नसतं, संगणकाच्या अनेक गोष्टी आहेत, अनेक सॉफ्टवेअर्स असतात, ते शिकण्याच्या प्रक्रियेकडे चला. म्हणजे तुम्ही खोलात चला, म्हणजे तुम्हाला अधिक सखोल ज्ञान मिळेल, अधिक चांगली कौशल्य आत्मसात करता येतील. तर या दृष्टिकोनातून तुमच्या जीवनाची वाटचाल अधिक चांगल्या दिशेने व्हावी यासाठी मला काय चार शब्द बोलता आले ते तुम्ही ऐकून घेतला, त्या सर्वाबद्दल तुमचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या फक्त भौतिक विकासाच्या मागे लागलेल्या समाजाचं भान थोडंफार जागवण्याच्या हा एक प्रयत्न आमची व्याख्यान मला असा होता. धन्यवाद सर आपले. यानंतर मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र बोरे सर यांना अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि बळवंत कॉलेज विटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आजच्या या स्वातंत्र्यवीर दादा मंडळकर व्याख्यानमालेच्या निमित्तानं विचार मंचावरती बसलेले सर्व सन्माननीय आता ज्यांनी या ठिकाणी समाज जीवनाचं भान विसरतोय का या विषयाच्या अनुषंगानं ज्यांनी आपल्याशी संवाद साधला ते आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर नंदकुमार मोरे सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित असलेले आमचे उपप्राचार्य देवकर सर, त्याचबरोबर हिंदमाता शिक्षण संस्थेच्या निमित्तानं विटा शहरामध्ये काम करणारे आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय रघुराज मेटकरी सर, हे साहित्यिक आहेत आणि साहित्य विषयक अनेक उपक्रम
गेले 40 वर्षापासून विटा शहरामध्ये नगरीमध्ये घेतात. याबरोबरच या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावरती उपस्थित असलेले आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून काम करणारे प्राध्यापक वाघंबरे सर, आपण सर्व सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपण या व्याख्यानाचं प्रयोजनच यासाठी केलेलं होतं की थोडस अंतर्मुख होऊन आपण विचार करणं गरजेचं आहे आणि समाज खरोखर या जीवनाचं भान विसरते की काय अशा प्रकारची भीती वाटत नाही तर समाज त्या दिशेनं फार वाटचाल करून पुढे गेलेले वाईट आहे. हे पुढे काय करणार आहे समाज, मला अनेक वेळेला प्रश्न निर्माण होतो की हे सगळं मिळवलं, सुख मिळवलं, पैसा मिळवला, संपत्ती मिळवली, परंतु खरोखर समाज आनंदी आहे का? त्याला आनंद मिळतोय का जगण्यामध्ये? हा आनंद विसरून हरवून हा समाज सगळा कृत्रिम अशा कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्वतःला गुंतवून घेतोय की काय अशी भीती वाटायला लागली. अनेक मुलं पाहतोय, समाजातले अनेक लोक पाहतोय की हरवून चाललेले आहे समाज, म्हणजे स्वतःचा आनंद विसरून गेलेलं आहे, हरवून गेलेलं आहे आणि असं नॅचरल जगणं त्याचं राहिलंच नाही दुर्दैवानं. म्हणजे असा विचित्र पद्धतीनं समाजाची वाटचाल सुरू आहे आणि सरांनी फार छान पद्धतीनं मांडणी केली. आता मुलांचा आनंद घेण्याचा आजचा मुलांचं काय प्रयोजन किंवा कशा पद्धतीनं आनंद मिळत आहेत मला सांगता येणार नाही, परंतु एक काळ असा होता मिटकरी सर की टायर नुसतं असलं टायर वरती ती शर्यत असायची, टायर पळवण्याची, आणि त्यामध्ये आनंद मिळायचा. विटो तांदूळ खेळण्यामध्ये आनंद मिळायचा, सुरपारंभे खेळण्यामध्ये आनंद मिळायचा. शाळेतले मोकळी वेळ असला किंवा मधली वेळ असल्या का कुठेतरी शाळेच्या आसपास जवळपास डोंगरावरती जाऊन बोरं काढण्याचा, करवंद गोळा करण्याचा, आंबे पाडण्याचा जो आनंद मिळत होता तो आनंद आजच्या मुलांना मिळतोय का नाही मला माहित नाही, परंतु हे आनंद शोधण्याचे त्यावेळेचे मार्ग होते आणि श्रीमंत असे मार्ग होते. गोट्या झाल्या, लगोरी झाले, सुरपारंभे झाल्या की हे आनंद मिळायचा आणि मुलांना मुलींना त्यावेळेला फ्रीडम असायचं घरामध्ये आणि वाचन असायचं घरामध्ये, काहीतरी संस्कार असायचे, घरची सगळी मंडळी मुला मुलींवरती लक्ष देऊन असायचे. आता काय झालेलं आहे, मी माझी बायको आणि माझी मुलं एवढ्या पुरतं मर्यादित हे सगळं विश्व झालेलं आहे दुर्दैवानं. चुलत्यांची मुलं असायची, आजोबा असायची, आजी असायची, घरात माती होती असायची, घर छोटी असायची, माणसं मात्र भरपूर असायची. सणासुदीच्या निमित्तानं, यात्रेच्या निमित्तानं सगळ्यांच्या ओळखी पाळखी, गमती जमती, लहान मुलं सगळी एकत्रित असायची, गच्चीवर माळ्यावर झोपायची, त्या ठिकाणी गर्दी व्हायची, घरामध्ये देखील दिवा नसायचा, लाईट नसायची, परंतु माणसं समाधानी होती, आनंदी होती. सगळ्या घरच्या महिला, घरची एल्डर्स सगळे किंवा वयस्कर माणसं सगळी आनंद असायची, गप्पा टप्पा. टीव्ही नव्हता, इडियट बॉक्स नव्हता त्यावेळेला, मोबाईल तर नव्हताच नव्हता पण इडियट बॉक्स नव्हता, त्यामुळे एकमेकांची सुखदुःख विचारली जायची. आजीची काळजी सगळी घ्यायची, आजोबाची काळजी सगळी घ्यायची. आता आजी आणि आजोबा आम्हाला ह्याच्यात पाहावे लागतात, म्हणजे अनाथ आश्रमामध्ये पाहावे लागतात किंवा इतर ठिकाणी त्यांचा शोध घ्यावा लागतो. ही फार शोकांतिक आहे की समाज खरोखर इतका सेल्फिश आणि स्वार्थी कसा काय झाला असं अनेक वेळेला प्रश्न पडतो. माझ्या स्वतःपुरताच मी विचार करतोय दुर्दैवान, ही फार मोठा समाज आहे. समाजाचं दुःख वेगवेगळं आहे आणि समाजात असणाऱ्या लोकांचे प्रश्न वेगवेगळे आहेत, परंतु मी माझ्या पलीकडे जाऊन विचार करायला तयार नाही. माझा मोबाईल आणि माझ्या मोबाईल मध्ये असणाऱ्या कमेंट्स, माझ्या मोबाईल मध्ये असणाऱ्या पोस्ट, त्यामध्येच मी दंग आहे. शेजारी माझ्या बसलेले आहे, त्याचं काहीतरी दुःख आहे, त्याचं काहीतरी सांगणं आहे, त्याचं ऐकून घ्यायला मला वेळ नाही. ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्याची गरज आहे. नंदकुमार मोरे सर हे शिवाजी विद्यापीठात एक निष्णात प्राध्यापक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चंदगड सारख्या ग्रामीण भागात ज्याला फार चांगला वारसा चंदगडला लाभलेला आहे, आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला फार चांगला वारसा लाभलेला आहे. शाहू महाराजांचं तर आहेच, परंतु निसर्गानं भरभरून असं कोल्हापूर जिल्ह्याला दिलं आणि चंदगड त्यामधले गडहिंग्लज असेल, चंदगड असेल, असे अनेक भाग, ते गारगोटी असेल, अशा अनेक भागामध्ये हे सगळं निसर्गानं असं सौंदर्याचं उधळण केलेलं आहे प्रचंड. म्हणजे डोंगर रांगा असतील, पाणी असेल, झाडी असेल, या सगळ्या गोष्टी जी या एका सुबत्ता, खऱ्या अर्थानं सुबत्ता प्राप्त झालेल्या
परिसरातून नंदकुमार मोरे सर येत आहेत शिक्षण घेत. बरं, हा परिसर जरी सोबतचा पूर्ण असला तरी देखील तिथे दारिद्र्य आहे, तिथे आणखी काही दुःख आहेत, परंतु ह्या सगळ्या परिस्थितीवरती मात करून केवळ आणि केवळ शिक्षणाच्या जोरावरती, अभ्यासाच्या जोरावरती इथंपर्यंत येतात, नागपूर सारख्या ठिकाणी काम करतात आणि परत शिवाजी विद्यापीठासारख्या एका मोठ्या डिपार्टमेंटला मराठी विभागामध्ये त्याचं लिडिंग करतात. आता निवडणुकीच्या निमित्तानेही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. लोकांचा विश्वास संपादन करणं फार अवघड असतं आणि तो त्यांनी संपादन केला. अनेक लोकांना त्या ठिकाणी आपलंसं केलं आपल्या बोलण्यामुळं, आपल्या वागण्यामुळं. आणि हे समाजाचं जे भान आहे, हे भान विसरता काम नाही. समाजाला बांधून ठेवणं, समाजाला एकत्रित आणणं, समाजाचा विश्वास आपल्या कृतीमुळं त्या ठिकाणी वाढवून घेणं, हे सगळ्या गोष्टी नंदकुमार मोरे सर प्रत्यक्षात या ठिकाणी करतायत. आता मला अनेक वेळेला प्रश्न पडतो की मुलं जी चुळबुळ करतात, गमतीदार असतात मुलं, मुलंच आहेत शेवटी आणि मुली पण मुलीच आहेत. समजा बसल्या बसल्या ऐकत असताना मी बोलतोय, मला दिसतंय मी बोलतोय समोर, तरी एकमेकींची असे बोटाला असं स्पर्धा असते, त्यांची काहीतरी खेळत असतं. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन असतं, मी जरा वाईट नाही पण चांगलं आहे मी असं, पण माझं ऑब्झर्वेशन असतं. मुलं मुली खूप छान आहेत, म्हणजे मला आनंद वाटतो या मुलांसमोर मुलींसमोर बोलायला. माझ्याकडे लक्ष नसते त्यांचं मला माहित आहे, हसतात का मला माहित आहे, कळतंय का मी बोललेलो. तरी हे सगळे शेवटी यांच्यातच मला राहायचं आहे, यांच्या बरोबरच मला दिवस काढायचे आहेत आणि यांच्यासाठीच मला काम करायचं आहे. यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टी हेरून त्याच्यावरती मला बोट ठेवून त्यांना पुढे घेऊन जायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मुलांना मुलींना सोबत घेऊन मी राहत असतो. अनेक मुलांचे प्रश्न वेगळे आहेत, मुलींचे प्रश्न वेगळे आहेत, पासाचा प्रश्न आहे, फीचा प्रश्न आहे, आईवडिलांचे प्रश्न आहेत, रोजीरोटीचा प्रश्न आहे, कोणाची आई आजारी आहे, कोणाचे वडील आजारी आहेत, कोणाच्या घरची परिस्थिती बिकट आहे. ह्या सगळ्या परिस्थितीतनं ही सगळी मुलं आणि मुली इथंपर्यंत येतात. काय जाण्याचं मात्र वेगळं आहे. एक मध्यंतरी मी काहीतरी हे पाहिलेली ती, तर त्यामध्ये मुलगा वडिलांकडे मागणी करतोय की पप्पा आता माझ्याकडचे पैसे संपलेत म्हणे, मला एक आणखी 10,000-20,000 रुपये टाका. आता ते टाकायचं रोख मागायचा प्रकार नाही, इकडून असं हे केलं का तिकडे पोहोचतात असं एवढं फास्ट. आणि ही मुलं पण घालवतात, म्हणजे सर घरी बसूनच ही मुलं पैसे उधळतात. म्हणजे पैसे उधळण्यापूर्वी वाटत होतं की एखाद्या आपल्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे तमाशे मंडळ किंवा आणखी काय वगनाट्य वगैरे असं काहीतरी असं, हे तर ते पिक्चरमध्ये वगैरे पाहायचो, त्या पिक्चरमध्ये ते नोटा मोजणारी वगैरे असे काहीतरी असायचं. पण आता ही मुलं काय करतात, घर बसल्या शॉपिंग सगळं करतात. हे पैसे उधळणं ज्याला म्हणता येईल ना, घर बसल्या नको असलेल्या गोष्टी घरामध्ये हे सगळे घेऊन येतात. म्हणजे आवश्यक गोष्टी कुठल्या आहेत ह्या याच आपल्याला माहिती नाही. पुस्तक एखादं घेतल्याचं मी ऐकिवात नाही. म्हणजे मी ह्याच्यावरून अमेझॉनवरून पुस्तक घेतलंय, फ्लिपकार्टवरून पुस्तक घेतलंय, चांगला ग्रंथ घेतलेले BBA साठी, BCOM साठी, BSC साठी, BA साठी, मराठी कादंबरी घेतलेली आहे किंवा आणखी काय असं माझ्या वाचनात तर काय माझ्या पाहण्यात तर आलं नाही. कदाचित मी भान विसरलोय की काय मला माहित नाही. का घेताय तुम्ही तसलं काय? नका घेत जा. वाईट काय की आपण कुठं जायचंय ते आपलं आपल्याला माहित पाहिजे, आपण कुठं चाललोय हे आपलं आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे भान विसरून, म्हणजे सरांनी उल्लेख केला फार छान, एवढा समृद्ध वारसा तुम्हाला मला असताना, छत्रपतींचा वारसा आहे, अनेक सुधारकांचा विचारवंतांचा वारसा आहे आणि ह्या सगळ्या वारशाला आपण तिलांजली देऊन दुसरं कुठलं तरी जग आपण स्वीकारतोय की काय, किंवा दुसऱ्या कुठल्या जगात वावरतोय, आभासी जगात आपण वावरतोय की काय, अशी भीती वाटते. त्यामुळे थोडस मुलांनी आणि मुलींनी देखील सावध असणं गरजेचं आहे. कारण हे जे आजचं जे तुमचं जग आहे ते जग खरं नाही. उद्या ग्रॅज्युएशनहून बाहेर पडाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की पैशासाठी किंवा आणखी रोजच्या गरजा भागवण्यासाठी म्हणून तुम्हाला नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पडावं लागेल. आई वडील प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी आपल्याला पुरू शकत नाहीत. आपल्या ज्ञानाच्या जोरावरती, शिक्षणाच्या जोरावरती, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि आता जे सांगतोय ते तुम्हाला पटत नसणार, पटणारही नाही. म्हणजे बघा, मी परत सांगतोय, म्हणजे आम्ही जे सांगतोय, मोरे सर सांगतायत, मी मोरेस आहे, मी सांगतोय, परंतु हे सांगत असताना त्यांच्या लक्षात येत नसेल कदाचित. म्हणजे हे आपल्यासाठी सुरू आहे किंवा आपल्या बद्दल बोलतायत,
परंतु हळूहळू ज्या वेळेला ग्रॅज्युएशन पूर्ण होईल त्यावेळेला मग आमच्याकडे मुलं येतात, सर आता मी काय करू, FY पासून तुला वेळ होता बाबा, स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं वाचनाच्या निमित्तानं FY ला सांगत होतो, इथं समोर माझ्या बसत होता, दोघ जण गप्पा मारत होत्या, आम्ही इकडं जीवनाचं तत्वज्ञान मांडतोय, काहीतरी चांगले चार शब्द सांगण्याचा प्रयत्न करतोय, एकमेकांमध्ये कुजबुजताय, FY लाही तसाच होत असतो, SY लाही तसाच राहिला, FY ला किमान इथं दिसत होता, SY ला आता ग्राउंड वर दिसतो, TY ला असताना आणखी कुठं तरी दिसतो बाहेर, हे वाईट आहे. आणि परत मग यायचं, सर आता मी ग्रॅज्युएट झालो मला काय सांगा की काय मार्गदर्शन, आता काय मार्गदर्शन, मार्गदर्शन करायच्या वयात तो बाहेर होत असतो, ऐकून घ्यायला तयार नव्हतं, कानात बाळी घालायची, गळ्यात आणखी काहीतरी घालायचं, हातात काहीतरी घालायचं, वेगवेगळे पॅन्टा कापून घ्यायच्या, हे पॅन्ट कापून घेणं आणि घालणं म्हणजे फाटलेली पॅन्ट घालणं म्हणजे आमच्या वेळेला महापाप वाटायचं, वाईट वाटायचं, घाण वाटायचं, दारिद्र्याचं लक्षण वाटायचं. आता एका ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी पॅन्ट फाटलेली पाहिजे असती, हे ज्याचा त्याचा शेवटी कसं आहे ते काय हे झाल्यानंतर समजतं ना स्वतःला, तसं ते लक्षात येतं, मग नंतर सुधारतात, पण त्याला वेळ होतोय, त्यामुळे थोडस आपलं आपलं ओळखून हे करा. ते मी सांगत होतो गंमत, वडिलांकडे पैसे मागतात, वडील म्हणतात अरे मी सॅलरीड पर्सन आहे मला पगार एवढा मिळतोय, मी यातनं तुला कसं देऊ, माझं भागत नाही हे सगळं, घराचा हप्ता आहे, तुझं शिक्षण आहे, ताईचं शिक्षण आहे, यातनं कसं मी तुला पैसे देत राहू, तर ते काय मला सांगू नका म्हणते, तुमच्या आयुष्यात काय फन नाही, तुमच्या आयुष्यात काही इंटरेस्ट नाही, तुम्ही असंच लाईफ जगलेलं आहे, तुम्ही काही ऍडजस्ट करा मला द्या, ह्याला पैसे उडवायला पाहिजे असतात, पॉकेट मनी जे पाहिजे असतात का नाही, मोबाईलला डाटा टाकायचं आहे, आणखी काहीतरी शर्ट घ्यायचं, आणखी काहीतरी पॅन्ट घ्यायचं, आणखी काहीतरी मित्रांनी घेतलंय म्हणून तसलं घ्यायचं आहे, प्रत्येक वेळेला वडिलांनी 10,000 रुपये महिन्याला पॉकेट म्हणून म्हणून द्यायचं, कुठून आणायचं वडिलांनी, ते वडिलांवरती चिडतो, म्हटलं तुम्ही कर्ज काढा, काय करायची करा, पण माझ्या गरजा भागल्या पाहिजेत, त्या बापानं बिचाऱ्यानं कर्ज काढायचं, अर्बन बँकेचं काढायचं, जिल्हा बँकेचं काढायचं, ह्या बँकेचं काढायचं, सोसायटीचं काढायचं, आणि त्या पोट्ट्याचं सगळं लाड पूर्ण करायचं. आई एकदा वैतागून म्हणते, म्हटले तुझ्याकडे आता वडिलांकडे पैसे मागू नको, वडिलांकडे पैसे नाहीत, हप्ते आहेत घराचे, आणि म्हटले आता माझ्याकडे आहेत पैसे, मी दिले असते, परंतु मी थोडस फन करायचं ठरवलंय आमच्या आयुष्यामध्ये, काहीतरी मजा करायची ठरवलंय. मग आई सांगते आज तुला कशाला म्हटलं, आता पण ह्या वयात आता 50 पार केलेले आहेस तू आई, आणि कशाला तुला आता गमती जमती कर, नाही म्हणते आम्ही हनीमूनला जाणार आहे, परत एकदा तुझे पप्पा आणि मी हनीमूनला जाणार आहे, आणखी तिथं आम्ही फार छान एन्जॉय करणार आहे, त्यासाठी पैसे आहेत माझ्याकडे पण मी तुला देणार नाही. मग मुलगा समजून घेतोय की आई आपली काहीतरी फिरकी घेते, आणि मग त्याच्या लक्षात आल्यानंतर तो माफी मागतोय आईच्या, पाया पडतोय, म्हणतो माझ्या पाया पडू नको, वडिलांना जाऊन भेट म्हटले आणि वडिलांची माफी माग, की एवढं एवढं राब राब राबतात वडील, काम करतायत, कष्ट करतात, भोकं पडलेलं बनीन घालतात आणि तुला 10,000 रुपये देतात, ही लज्जास्पद गोष्ट आहे, ही बनीन देखील चांगले वापरत नाहीत वडील माझे, आणि तरी देखील तुमच्या गरजा वडील या ठिकाणी भागवत. म्हणजे हेतू सांगण्याचा काय त्या क्लिप मधला किंवा त्या ह्याच्यातला, की आई वडील स्वतःच्या त्या प्रचंड करतात, स्वतःकडे लक्ष देत नाहीत, कपडे जुने पाणी वापरतील किंवा अनेक गोष्टीचा त्याग करतील, माझ्या मुलाला माझ्या मुलीला चांगले मिळावं म्हणून धडपडतात, आणि आपण मात्र त्यांच्या या फ्रीडमचा गैरवापर करायचा किंवा त्या गोष्टीकडे आपण वडिलांच्या कष्टाकडे आपण दुर्लक्ष करायचं. म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण नेमकं करायचं आहे काय आपल्याला, म्हणजे आयुष्यात जाऊन किंवा पुढे जाऊन आपल्याला करायचं आहे काय नेमकं, ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा ठरवल्या पाहिजेत किंवा त्याचा विचार करण्याची गरज आहे असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. अनेक वेळेला खरं तर मी अनेक मुलांना आणि मुलींना सांगत असतो की सकाळी निघताना आई वडिलांचा मूड व्यवस्थित ठेवण्याच्या इष्टानं नुसतं वडिलांच्या पायाला स्पर्श करून बाहेर पडत चला, बघा त्या बापाला वडिलाला माझ्या किती आनंद वाटतोय, म्हणजे एवढा आनंद वाटतो की मुलगा माझा सुधारला असा वाटतो, तुम्ही सुधरत नाही मला माहित आहे, पण तरीही एक मी म्हणतोय म्हणून करण्याचा बघा प्रयत्न, जी मुलीने किंवा मुलांनी थोडस आई वडिलांना सकाळच्या वेळेला नमस्कार करून बाहेर पडा किंवा थोडस त्यांची विचारपूस करा, त्यांना फार प्रचंड आनंद वाटतो. माझी मुलगी सुधारली, माझा मुलगा सुधारला, जगातली सगळी सुख मला नको आहेत परंतु माझी मुलं सुधारत आहेत हे बघून त्यांना फार आनंद वाटतोय, असं कधीतरी चुकून वागण्याचा प्रयत्न करा,
आणि मला सांगा की घरातलं वातावरण किती चांगलं राहतं, म्हणजे हा जो समाज विसरत चाललेला आहे जगण्याचं भान, तो जगण्याचं भान थोडस आपण ओरी बाळगण्याचा प्रयत्न करूया. मला खर तर बोलायचं नव्हतं, परंतु मोरे सरांनी आमच्या फार छान विषय या ठिकाणी मांडला आणि मलाही वाटलं की आपणही थोडस या निमित्ताने व्यक्त व्हावं. मुलं ऐकणार माहित आहे, म्हणजे ऐकली असतील काही जणांनी, काही जणांनी सोडलंही असेल, कारण शेवटी कसं आहे इकडून ऐकणार इकडून सोडणार, परंतु परत आमच्याकडे टीवाय झाल्यानंतर येतात, सर आता काहीतरी सांगा की नाही मार्ग आम्हाला, हे फार उशीर होऊ नये म्हणून तुम्हाला हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि कळकळीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण जे ज्या फेज मधून तुम्ही जात आहात तरुणपणाच्या, त्या फेज मधून कोणी एकेकाळी आम्ही गेलेलो आहे, त्यामुळे आमच्यापेक्षा फार वेगळं करताय अशातला भाग नाही, परंतु थोडस भान ठेवून जगण्याचा प्रयत्न करा, भान ठेवून वागण्याचा प्रयत्न करा, मोठ्याला मोठं म्हणा, आई वडिलांना रिस्पेक्ट द्या आणि जगण्यासाठी म्हणून चांगला मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. या स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर व्याख्यान मालिकेच्या निमित्तानं आपण सर्वांनी मला थोडस ऐकून घेतलं, त्याबद्दल आपण सर्वांच्या प्रती आदराची आणि प्रेमाची भावना व्यक्त करतो. अर्धा तास बरोबर बोलणार आहे, आता पश्चाताप वाटला असेल टाळ्या वगैरे, तर मी थांबतो. जय हिंद जय कृष्ण. मी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर व्याख्यानमाला आजचे प्रमुख पाहुणे आमचे मार्गदर्शक शिवाजी विद्यापीठातील अधिवक्ता प्रमुख माननीय डॉक्टर नंदकुमारजी मोरे सर यांनी समाज जीवनाचे भान विसरतोय का या विषयावर चिंतन व्यक्त केलं. ते खरोखरच प्रत्येकाला आत्मचिंतन करणारा भाग पाडणारा असं आहे. खरोखरच सर तुम्ही जे काय म्हणत व्यक्त केलं त्या विचारांची खरोखर समाविष्टांना खूप गरज आहे सर, त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी अध्यक्ष म्हणून लाभलेले आपले महाद्रीचे प्राचार्य आदरणीय मोरे सर यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये मौलिक विचार मांडले, त्याबद्दल सरांचेही या ठिकाणी मी आभार मानतो. त्यानंतर या वाणिज्य सॉरी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य देवपती सर उपस्थित राहिले, त्याचबरोबर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मेटकरी सर हे सुद्धा उपस्थित आहेत, आमचे मराठी विभाग प्रमुख बागुंबरे सर या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले, या सर्वांचं या ठिकाणी मी थोडक्यात आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला.